पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यशस्वी 8 वर्ष पूर्ण केली आहेत. या कालावधीत सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना जाहीर करून त्यांचा लाभ जनतेला दिला. त्यामुळे या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात याकरिता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या नेतृत्वाखाली खांदा कॉलनीमधील भाजपच्या कार्यालयात महिला बचत गटासाठी राबवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती बुधवारी देण्यात आली आहे. खांदा कॉलनीमधील सेक्टर 1 येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व कार्यक्रम बुधवारी राबवण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत समाजातील वंचित घटक व शहरी भागातील गरीब लोकांची भेट घेण्यात आली. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने यशस्वीपणे 8 वर्ष पूर्ण केल्यानिमित्ताने राबवण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे, स्वच्छता भारत अभियानाअंतर्गत शौचालये, अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य, उज्ज्वला योजनेमार्फत मोफत गॅस कनेक्शन तसेच ई श्रम कार्ड योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनांची माहिती तसेच महिला बचत गटांना पंतप्रधान मोदी सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला खरत, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्षा राखी पिंपळे, पनवेल शहर महिला मोर्चा उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे, नीता माळी, खांदा कॉलनी महिला मोर्चा सरचिटणीस आशा मुंडे, खजिनदार आदिती मराठे, स्नेहल खरे, नीता मंजुळे, अंजली इनामदार, सानिका इंदुलकर, मनीषा पाटील, संध्या जाधव, प्रेमा भोपी, सोनाली सावंत, शैला मोरे, सीमा निकम, मनीषा गोळी, सुनीता चव्हाण, सविता खराते, अरुणा खरात, माधुरी अवचटकर यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या ठिकाणी मी नेहमी अभिमान सांगतो की खांदा कॉलनीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे सीताताई असतील, एकनाथदादा असतील, आमचे भाडे काका असतील, यादव मॅडम असतील, राखीताई असतील, या सगळ्या जे महिला पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, ते नेहमी आपल्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असतात. या ठिकाणी लोकनेते रामशेठ डाकू साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं एक प्रशस्त असं या ठिकाणी कार्यालय, या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं काम देखील त्या ठिकाणी सगळे पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक मंडळी या ठिकाणी करत असतात. आपल्या सीताताई पाटलांचं नाव तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. भारतीय जनता पार्टीने फार मोठी जबाबदारी ही त्यांच्यावर दिली, म्हणजे पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून आज त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिलेली आहे. त्या ठिकाणी हे सगळे नगरसेवक आम्ही अभिमानाने सांगतो, शहराध्यक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे आमच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांचा, की खांदा कॉलनीमधल्या नागरिकांच्या ज्या समस्या असतील, तर समस्या कुठल्या असतात, तुमच्या समस्या शक्यतो सिडकोशी निगडीत असतात, आणि मग या सिडकोच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील, MSMEच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, या संदर्भामध्ये आमचे सगळे पदाधिकारी नगरसेवक मंडळी जे आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करत असतात, आपल्याला सहकार्य करत असतात. या ठिकाणी आपले लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि आपले सर्वांचे लाडके आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला नेहमी मंत्र दिला जातो का, तुम्ही जनतेमध्ये जा, लोकांना भेटा, लोकांच्या अडचणी समस्या समजून घ्या आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आणि त्या समस्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे करा, ही त्यांची आम्हाला शिकवण आहे. आपल्या ज्या ठिकाणी या ज्या योजना आलेल्या आहेत त्या तर सर्वांना माहितीच आहे. आपल्या सर्वांचे लाडके श्री रामचंद्र ठाकूर साहेब असतील, आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी काम करत होतो आणि हा काम करत असताना आम्हाला खूप आनंद होतो या ठिकाणी सांगायला. या आज ज्या ठिकाणी आपल्या महिला जमलेल्या आहेत, मॅडम तुम्हाला एवढं सांगायचं आहे मला, कारण आपल्याला जर आज बचत गटाचा जर विषय तुम्ही ह्या ठिकाणी त्यांना सर्वांना समजावून सांगितलंच आहे आणि माहिती दिलेलीच आहे, तसंच आपल्याला ह्या ठिकाणी काय काय योजना आल्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. कारण आपल्याला जेव्हा लॉकडाऊनमध्ये खरंच लोकांना खूप गरज होती, अन्नधान्य असेल काही असेल त्यापर्यंत आपण पोहोचवायचं काम सर्वांना केलेलं आहे. मग आपल्या रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या ठिकाणी सर्वांना राशनसुद्धा दिलेलं आहे. काही महिलांना ह्या ठिकाणी आपल्या मोदी सरकारांच्या, जर आपण म्हणतो मोदी सरकारांच्या यांच्यातून योजनेमध्ये काय आलेलं आहे, तर आपल्याला ह्या ठिकाणी राशनाच्या दुकानामध्ये तांदूळ आहेत, 5-5 किलो तांदूळ वाटप झाले, पण काही लोकांना नाही आले, त्यांचे राशन कार्ड वाईट आहेत, त्याच्यामुळे काही लोकांना ते तिथपर्यंत ते गेले नाही, म्हणून काही लोकांचा राहिलेलं आहे ते आपण तर करणारच आहोत, करतोय तसं. त्याच्यानंतर मग आपण गॅस ज्या वाटप केलेलं आहे, काही गरीब आहेत त्यांना गॅससुद्धा आपल्या ह्या ठिकाणी मोदी सरकारमधून भेटलेल्या आहेत, तशा भरपूर या ठिकाणी योजना आपल्याला आलेल्या आहेत. सांगायला आनंद होत आहे की आपण आज मोदी सरकार म्हणजे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी यांच्या कारभाराला आज 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत अनेक योजना पोहोचलेल्या आहेत.
मग ते बचत गटाचे लाभ असतील, इतर काही योजना असतील, गरिबांपर्यंत आता कोरोना काळामध्ये घरोघरी मोफत धान्य हे गेलेलं आहे। त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की ज्यांच्या उज्ज्वला गॅस योजना असेल, मातृत्व वंदन योजना असेल, अशा अनेक योजना आहेत की त्या इतरांना मिळालेल्या आहेत। इतरांना म्हणजे ज्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनीच लाभ घ्यायचा आहे। काही लोक काय करतात की मुद्दा म्हणून कधी कधी खोटी कागदपत्र करतात आणि त्याचा लाभ घ्यायला जातात, तर तसं करू नये की आपण गरिबांना आपल्याला हा लाभ द्यायचा आहे आणि हा गरिबांनी बऱ्याच जणांनी लाभ घेतलेला आहे। आज आपण ही योजना या योजना जसं सांगत आहोत तर अख्ख्या जिल्ह्यातून अनेक जणांनी ह्या योजनांबद्दल बोललेलं आहे। मग त्या गरीब घराण्यातील योजना म्हणजे महिला असतील किंवा सामान्य घरातील लोक असतील, कोणी मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेल्या आहेत, कोणी सुकन्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, कोणी उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेला आहे, कोणी मोफत धान्याचा लाभ घेतलेला आहे, अशा अनेक जणांनी पुढे येऊन म्हणजे बाईटसुद्धा दिलेल्या आहेत मोबाईलवरती, म्हणजे असे अनेक जणांना फायदा झालेला आहे। आपला हा भाग शहरी विभाग असल्यामुळे आपल्या लक्षात यशस्वी योजना आहेत, परंतु आपला भाग शहरी विभागात असल्यामुळे त्यातल्या काही योजना आपल्याला लाभ मिळत नाही। त्यातल्या काही योजना आहेत त्या आपल्यासाठी आहेत, सगळ्यांना पॅम्पलेट दिलेत त्याची तुम्ही हे करा, पूर्ण माहिती घ्या। आणि जरी आपल्याला याचे लाभ मिळाला नाही पण आपल्या आजूबाजूला कोणी गोरगरीब असतील, आपल्याकडे काम करायला महिला येतात, त्यांच्या मुली असतील किंवा कोणी तुमच्या माहितीतले असतील, त्यांच्यासाठी देखील त्यांना हा लाभ मिळवून द्यावा यासाठी आपण प्रयत्न करा। तुम्ही देखील आमच्यासारखे कार्यकर्ता म्हणून कामं करायला सुरुवात करा। आपल्यापासून कोणाला मदत व्हावी असं सगळ्यांनी निश्चय करा। आपण बचत गट किंवा महिला मंडळ तयार करतो, या फक्त आपण पैसे जमा करून मंडळ महिन्याला जमा होतो, एक आपली मीटिंग होते, हे न करता आपण महिन्या वर्षानुवर्ष आपण कार्यरत राहा। आपल्या सगळ्या भगिनी आमच्यामध्ये सामील होऊन तुम्ही देखील पक्षाचं काम करू शकता, कोणाला इच्छा असेल तर।